तुमचं हिंदुत्व फक्त आणि फक्त ईडीच्या कार्यालयात जागृत झालेलं हिंदुत्व आहे अरे किरण पावसकर तुम्ही शिवसेनेत होतात सन्माननीय अजितदा विधान परिषदेच चॉकलेट दिल्यावर सहा वर्ष राष्ट्रवादीत गेलात नारायण तुमच्या दोन वह्यात बाजार गुन्ह्यांवर बोलायचंच नाहीये मला रामदास जी तुमच हिंदुत्व जेव्हा शिवसेनेला ब्लॅकमेल करून दोन ते तीन वेळा राष्ट्रवादीत जाण्याची धमकी दिली तेव्हा तुमचं हिंदुत्व कुठं गहाण ठेवलं होत देवेंद्रजी आपण म्हणालात की कायद्याच्या चौकटीत राहून बोला कायद्याची चौकट तुमच्या माणसांनी किती तोडली हे आत्ता दादा बोलले मी रिपीट करणार नाही पण आम्ही कायदा वाचवण्यासाठी चालू आहे आणि कायद्याच्या चौकटीची देवेंद्रजी तुम्ही काळजी करू नये कारण तुम्ही कायदा मोडायलाच बसलेले आहात तुम्ही काय कायद्याबद्दल बोलताय कायद्याचा सन्मान किती करायचा ते मला फार चांगलं कळतं कारण कायदा माझ्या बापानं लिहिला आहे पाच ऑक्टोबर दोन हजार बावीसच्या शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्यानंतर महाराष्ट्रातील प्रत्येकाच्या मुखात एकच नाव होतं सुषमा अंधारे कट्टर आंबेडकरवादी व स्त्रीवादी सुषमा अंधारेंनी आपल्या पहिल्या राजकीय भाषणातच विरोधकांना दिला आणेल अशी वक्तव्य केली आपल्या धारदार वक्तृत्व शैलीत व भारदस्त आवाजात त्यांनी जमलेल्या असंख्य शिवसैनिकांची मनं जिंकली होती पाहुयात त्यांचे घणाघाती भाषण नऊ महिने नऊ दिवस जिच्या गर्भार कुशीत मी वाढले आणि जिच्यामुळे जन्म घेऊन मी आपल्याशी संवाद करू शकते त्या आईचं स्मरण करत ते याच्यासाठी की आईला आणि बापाला विसरणाऱ्या गद्दार औलादी इथं था तयार झाले त्यामुळे ते स्मरण माझ्यासाठी अत्यंत गरजेचं आहे मंडळी मी आपल्याशी पहिल्यांदा बोलते आणि माझ्या राजकीय कारकिर्दीतलं पहिलं राजकीय भाषण इथं करतीये पण मी बोलण्याच्या आधीच विरोधकांचे पोटशूळ उठले आणि त्यांनी सांगायला सुरुवात केली की हिंदुत्ववादी शिवसेनेमध्ये सुषमा अंधारे कशा <laughs> कठीण आहे चितण पटकार आहे तुमच सगळं एकीकडे तुम्ही म्हणता की शिवसेनेने हिंदुत्व सोडले आणि दुसरीकडे सुषमा अंधारे आली की म्हणता शिव हिंदुत्ववादी शिवसेनेत सुषमा अंधारे कशा काय खरण काय खोट आणि तुम्ही तुम्ही हिंदुत्व जपणारे ते बीकेसीचा इव्हेंट करणारे अशी म्हण की निनांद्याला बारा बुद्ध्या असतात ज्याला नांदायचंच नसतंय त्याला बारा बुद्ध्याच असतात तशी बारा कारण सांगितली या लोकांनी त्यातली फक्त दोनच कारण घेणार आणि थांबणार आहे त्यातलं पहिलं कारण यांनी सांगितलं की आम्ही हिंदुत्वासाठी गेलेलो आहोत आम्हाला हिंदुत्व जपायचं होतं खरंच खरंच या लोकांना हिंदुत्व जपायचं होत असतील गोगावली असतील शिरसाट असतील अब्दुल सत्तार असतील ही सगळी चिल्लर कंपनी त्यांच्या मतदार संघात जाऊन निपटेल मी त्यावर बोलायचंच नाहीये पण दोन गोष्ट लोकांना बोलला पाहिजे किरण पावसकरने म्हणावं हिंदुत्वासाठी चाललो अरे किरण पावसकर तुम्ही शिवसेनेत होतात सन्माननीय विधान परिषदेच चॉकलेट दिल्यावर सहा वर्ष राष्ट्रवादीत गेलात आलात सहा वर्ष पावसकर तुमचं हिंदुत्व कुठल्या खुंटीला टांगून ठेवलं होतं तुम्ही नारायणराव तुमच्या दोन वह्यात बाजार बुनग्यांवर बोलायचंच नाहीये मला पण नारायणराव तुम्ही शहाणे सुरती आहात हो शहाणे सुरती आहात तुम्ही म्हणावं हिंदुत्वासाठी नारायण राणेंनी आणि नारायण राणेंनी म्हणायचं की काय शिवाजी पार्कवर जाऊन सोनियांचा विचार ऐकायचा आहे का विसरलात नारायणराव त्या सोनियाजींच्या पायावर लोटांगण घालत गेली दहा वर्ष दहा वर्ष तुम्ही की की महसूल मंत्री पद भोगली तुम्ही शेंड्यावर शहाण होऊन सांगायचं आम्हाला हिंदुत्वासाठी म्हणून रामदास कदम रामदास रामदासजी तुमचं हिंदुत्व जेव्हा शिवसेनेला ब्लॅकमेल करून दोन ते तीन वेळा राष्ट्रवादीत जाण्याची धमकी दिली तेव्हा तुमचं हिंदुत्व कुठं गहाण ठेवलं होत आला आम्ही काय बघलत रेडी ठेवतो का आम्ही धोत्रावर इन करतो हा का ना बिडी आहे आमच्या कळत नाहीये काही काय नाटक चाललंय हे आम्ही हिंदुत्वासाठी आलेलो आहोत आम्ही तुम्ही हिंदुत्वासाठी आलात उद्धव साहेबांनी हिंदुत्व सोडलं म्हणून आम्ही अरे उद्धव साहेबांनी हिंदुत्व सोडलं म्हणजे काय केलं उद्धत्व साहेबांनी हिंदुत्व सोडलं म्हणजे काय हिंदू धर्माचा त्याग करून इतर धर्माचा स्वीकार केला का उद्धव साहेबांनी हिंदुत्व सोडलं म्हणजे तुमच्या लेखी नुपूर शर्मासारखी विघटनवादी चिल्लर आणि थिल्लर भाषा केली नाही हे त्यांची चूक आहे का हिंदुत्व सोडलं म्हणजे काय केलं माय बापाच्या मिंधे गटातल्या तमाम लोकांनी आणि त्यांचा आणि बाहुल्यांचा सूत्रधार असणाऱ्या देवेंद्र फडणवीसांनी आपल्या अंतकरणावर हात ठेवावा ज्या कुठल्या सर्वात्मकाला सर्वेश्वराला परमेश्वराला परमपित्याला तुम्ही मानता नसेल तुमच्या कुटुंबातला तुमचा सदस्य असेल तुमचा नूरे असेल त्याच्या डोक्यावर हात ठेवून तुम्ही सांगा फार तुम्ही हिंदू धर्माचे भोगते असाल हिंदू धर्मातला असा कोणता ग्रंथ आहे कोणती श्रुती आहे कोणतं पुराण आहे कोणता वेद आहे कोणता ग्रंथ आहे

हे विश्वजी माझे घर ही सगळ्यांना सामावून घेणारी हिंदुत्वाची संकल्पना तुम्हाला कळली असती जी सर्वांना सामावून घेणारी हिंदुत्वाची संकल्पना घेऊन सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे निघालेले आहेत तुम्ही सांगता तुम्ही सांगता हिंदुत्वाबद्दल आणि तुम्ही बोलता अरे हिंदुत्वाला तुम्ही कलंक लावला कलंक कारण हिंदू माणूस कुटुंब संकटात असताना पळून जात नाही हिंदू माणूस कुटुंब संकटात असताना एकमेकांना आधार देतो सुषमा अंधारीने टीका केली अरे केली टीका छाती ठोकपणे केली तुमच्यासारखा बिळात लपून नाही बसलो आधी घरे काढून रडायचं आणि नंतर मिंधे गटात जाऊन सामील व्हायचं हो हे काम नाही केलं मला कळलाय तो संस्कार आणि होय गेल्या अडीच वर्षात शिवसेनेच संयमी शिस्तबद्ध फोरकास्ट विजन असणार नेतृत्व मी मान्य केलंय आणि म्हणून सन्मान्य उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत अत्यंत ताकदीने आम्ही उभे आहोत पण तुमचं दुखणं हे नाही आहे आमच्याबद्दल तुमचं दुखणं हे आहे की मराठा सेवा संघ असेल संभाजी ब्रिगेड असेल किंवा तमाम पुरोगामी संघटना असतील इथले मुस्लिम असतील अल्पसंख्याक असतील भटके असतील आदिवासी असतील जाती जेव्हा उद्धव साहेबांच्या येत आहेत तेव्हा तुमच्या पायाखालची जमीन सरकते आणि म्हणून तुम्ही हे नाटक करताय तुम्ही सांगताय मग यांनी दुसरं नाटक सुरू केलं म्हणतात की के आम्हीच हिंदुत्वासाठी आता जर तुम्ही खरंच हिंदुत्वासाठी गेला असाल आणि भाजपच हिंदुवादी आहे असं तुम्हाला वाटत असेल तर एक चॅलेंज आहे तुम्हाला एक चॅलेंज प्रताप सरनाईक श्रीकांत शिंदे सगळ्याच लोकांना तुम्ही जर खरेच हिंदुत्ववादी असाल तर एक काम करा की भाजपला भाजप खरी हिंदुत्वाची समर्थक आहे ना तर एक काम करा कल्याण मधली श्रीकांत शिंदेची जागा भाजपला देऊन टाका मुंबईतली प्रताप सरनाईक यांची जागा भाजपला देऊन टाका शिरूरची आढळराव पाटलांची जागा भाजपला देऊन टाका आणि जालण्याची अर्जुन खोतकरांची जागा अंबादास देऊन टाका त्याग काय ते तरी करेल त्यागाची भाषा तरी करेल दादा हो मी फक्त शेवटचा मुद्दा घेणार आहे आणि महत्वाचा घेणार आहे आम्ही शिवसेना वाचवायला निघालो असं ते म्हणत आहेत खरंच निघालेत हे लोक शिवसेना वाचवायला जर शिवसेना वाचवायला मिंधे गट निघाला असेल तर मिंधे गटाला सवाल आहे भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा जेव्हा शिवसेना संपवण्याची भाषा करत होते तेव्हा तुम्ही दातखिळ लावून का बसला होता का बोलला नाही जर तुम्ही शिवसेना निघालात तर जर तुम्ही शिवसेना वाचवायला निघालेला असाल तर जे चाळीस बंडखोर शिवसेनेच्या विरोधात दोन हजार एकोणीस ला उभे केले होते ज्याचं ढळढळीत उदाहरण आहे उरण मध्ये गजानन भोईरांच्या विरोधामध्ये महेश बालदीला उभं करणं किंवा बार्शी मध्ये तिकडे दिलीप किंवा बंडखर उमेदवार अधिकृत उमेदवारी देणं तुम्ही शिवसेना संप तुम्ही वाचवणार आणि तुम्ही खरेच जर शिवसेनेचे वारसदार असतात तर शिवसैनिकांची काळजी घेतली असती तुमच्या खांद्याला खांदा लावून लढणारा तुमचा भाऊ रमेश लटके आपला भाऊ गेलाय आपल्या भावाची विधवा पत्नी लढते अंधेरी पूर्वमध्ये आपल्या भावाच्या पत्नीच्या विरोधात भाजपला जागा देऊन तुम्ही विरोधात उमेदवार उभा केला नसता पण तरीही तुमची नाटकं चाललेली आहेत कारण तुमचं हिंदुत्व हे शिवसेनेसाठी नाहीये तुम्हाला हिंदुत्व मग ते सांगतात स्वर्गीय आम्ही आनंद दिघेंचे वारस आम्ही वारसदार आहोत तुम्ही दिघे साहेबांचे वारसदार आहात मग दिघे साहेबांनी काय केलं होतं त्या राम कापसेच्या सोबत राम कापसेला पराभूत करून काय पद्धतीनं ठाण्याची जागा निवडून आणली होती हे विसरलं हिंदुत्व फक्त सर मी फक्त दोनच मिनिटात कन्क्लूड करते तुमचं हिंदुत्व फक्त आणि फक्त ईडीच्या कार्यालयात जागृत झालेलं हिंदुत्व आहे तुम्ही असे हिंदुत्ववादी नाही आहात अंधारे कशात सापडेल किंवा आम्ही बोलणारे सगळे कशात सापडू पण काळजी करू नका जर आमच्यामध्ये तुम्ही एका संजय राऊत साहेबांवरती कारवाई करू शकलात एका संजय राऊत साहेबांवरती का तर तुमच्या हातात सत्ता होती तुमच्या हातात यंत्रणा होती परंतु शिवसेना विचार आहे शिवसेना संपणारी नाहीये शिवसेनेची पाळमुळं घट्ट घट्ट रुजलेली आहेत आणि शिवसेनेची असंख्य पाळमुळं म्हणजे इथे जमलेला हा लाखोचा समुदाय आहे ही शिवसेना आहे त्यामुळे पावसाळी भूछत्रासारख्या उगवलेल्या माणसांकडून शिवसेना संपेल अशी वल्गना त्यांनी करू नये पण मला एक जाता जाता एक प्रश्न न राहून विचारावासाच वाटतोय एक दीपक केसरकरजी आपण फारच संयमानं बोलताय तशाच संयमाने बॉम्बे टू गोवाची जी तुम्ही टूर केली ना त्याचा तुम्ही पैन पैचा हिशोब देणार होता तो हिशोब अजून दिलेला नाही अडीच महिने होऊन गेले बॉम्बे टू गोवाच्या टूरचा हिशोब दिला पाहिजे कारण संजय राऊत साहेबांच्या मुलीच्या लग्नामध्ये मेहंदीवाल्याला सुद्धा जाऊन तुम्ही चौकशी केली होती तुम्ही ब्युटी पार्लरवाल्यांची आणि टेलरची चौकशी केली होती तर मग आता बीकेसीच्या इव्हेंटसाठी जे दहा कोटी रुपये तुम्ही रोख भरले हे दहा कोटी आले कुठून तुमचा पक्ष नोंदणीकृत नाहीये खर्च केले हे दहा कोटी रुपये खर्च करताना तुम्ही कुणाकडून -कुण ते पैसे घेतले महामहिम सामाजिक सुधारणांचे पुरस्कर्ते आणि ईडीचे स्वयंघोषित कर्मचारी सो so कॉल्ड आदरणीय किरीट भाऊ दहा कोटीची चौकशी कधी करणार आहात ते बघा आपल्या दिव्याखालचा अंधार आधी वाकून बघा आणि सरते शेवटी देवेंद्रजी आपण म्हणालात की कायद्याच्या चौकटीत राहून बोला कायद्याची चौकट तुमच्या माणसांनी किती तोडली हे आता दानवेदा बोलले मी रिपीट करणार नाही पण आम्ही कायदा वाचवण्यासाठी चालू आहे आणि कायद्याच्या काळजी करू नये कारण तुम्ही कायदा मोडायलाच बसलेले आहात तुम्ही काय कायद्याबद्दल बोलताय कायद्याचा सन्मान किती करायचा ते मला फार चांगलं कळत कारण कायदा माझ्या बापानं लिहिलाय मला माहित आहे दादा हो जाता जाता एक गोष्ट आवर्जून सांगितली पाहिजे मला कल्पना आहे की प्रचंड उशीर झाला आहे परंतु माझा शिवसैनिक जो पायी चालत आलेला आहे बीडवरून निघालेली पायी निघालेली निष्ठा यात्रा रायरेश्वरावरून निघालेली शिवज्योत यात्रा बुलढाण्यावरून निघालेले पायी शिवसैनिक असतील किंवा संतोष बांगर सारख्या लोकांना धडा शिकवणारा आमचा महेंद्र दिप्टे सारखा शिवसैनिक असेल या सगळ्याच लोकांबद्दल आम्हाला प्रचंड अभिमान आहे चला यलगार करूया जर माझ म्हणणं तुमच्यापर्यंत पोचत असेल जर शिवसेना म्हणून रक्त उसळत असेल तर जर जरा तुमच्या गळ्यातले हे भगवे रुमाल असे चांगले गर फिरवून हे भगवा वादळ सगळ्यांना दाखवून द्या आय चॅनल वाल्यानो हे दाखवा रे भगवा वादळ ही शिवसेना आहे हे संजय राऊत साहेबांचं स्पिरिट आहे ही लढवई शिवसेना आहे बोला अरे कुणाचा उद्धव साहेब तुम्हाला बरो जय भीम जय महाराष्ट्र